नमस्कार। तर आज आपण बघणार आहोत मस्त झणझणीत तर्रीदार अशी मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी एका हटके स्टाईलमध्ये, म्हणजेच नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि अजून एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील क्लिक करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर मटकीची रस्सा भाजी बनवण्यासाठी इथे मी पावशेर म्हणजेच 250 ग्रॅम मोड आलेली मटकी घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असे मोड आलेले आहेत मटकीला। तर सुरुवातीला आपल्याला मटकीमध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे आणि मटकी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आहे। त्यानंतर इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच अद्रक घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा अशा पद्धतीने उभा चिरून आणि थोडंसं तेल टाकून तो तव्यावर छान असा भाजून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। कच्चा कांदा इथे वापरायचा नाही, भाजूनच वापरायचा आहे। तर थोडंसं तेल टाकून तो तव्यावर भाजून घ्यायचा। त्यानंतर इथे थोडेसे खोबऱ्याचे अशा पद्धतीचे स्लाइस करून ते देखील मी तव्यावर छान असे भाजून घेतलेले आहे। एक मध्यम आकाराचा टोमॅटो कट करून घेतलेला आहे, तो देखील यामध्ये घालून घेणार आहोत। त्यानंतर थोडीशी इथे कोथिंबीर घेतलेली आहे, ती घालून घेऊ। आणि अजिबात पाण्याचा वापर न करता झाकण लावून आपल्याला हे मिक्सरमधून अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर हे पहा, इथे पाण्याचा अजिबात वापर न करता मी हे वाटण मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे। एकदम बारीक असं आपल्याला वाटायचं आहे अशा पद्धतीचं। तर इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे। तर इथे गॅसवर कढाईमध्ये साधारण 3 ते 4 चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये छोटा 1/2 चमचा इथे मोहरी घातलेली आहे। त्यानंतर 1/2 छोटा चमचा इथे जिरे घालणार आहोत। तर जिरे आणि मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं, कांदा, लसूण, अद्रक आणि खोबऱ्याचं, ते सर्व वाटण या तेलामध्ये घालायचं आहे। आणि अगदी लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे वाटण तेलामध्ये साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे। साधारण 2 ते 3 मिनटे लागतात हे वाटण परतवून घेण्यासाठी, पण जेवढं आपण हे वाटण छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घेऊ तेवढ्याच आपल्या भाजीची चव देखील छान होते। त्यामुळे साधारण तेल सुटेपर्यंत हे वाटण परतून घेणं खूप गरजेचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता साधारण 3-1 मिनटं झालेली आहेत आणि साईडने आपल्या वाटणाला मस्त असं तेल सुटलेलं आहे, म्हणजेच आपलं वाटण छान असं परतवून झालेलं आहे। अशा पद्धतीने साईडने तेल सुटायला लागलं की समजायचं आपलं वाटण हे व्यवस्थित असं परतलेलं आहे। त्यानंतर आता आपण यामध्ये काही सुके मसाले घालणार आहोत। तर इथे 1 चमचा मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे। त्यानंतर 1 चमचा इथे मी घरगुती काळा मसाला घेतलेला आहे। 1 चमचा इथे लाल तिखट घेतलेला आहे। त्यानंतर अगदी छोटा 1/2 चमचा इथे हळद घालणार आहोत आणि 1 चमचा इथे मी धना पावडर घेतलेली आहे। तर सर्व मसाले आपल्याला साधारण 1 ते 2 मिनिटांसाठी व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहे, अगदी कमी गॅसवर परतायचे आहेत। गॅसची फ्लेम अजिबात मोठी वगैरे करायची नाहीतर मसाले हे जळू शकतात। तर इथे मी साधारण 1 ते 2 मिनिटांसाठी मसाले व्यवस्थित असे परतवून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर आता आपण यामध्ये मोड आलेली मटकी घालणार आहोत। तर इथे मी मटकी उकडून घेतलेली नाही आहे, कच्चीच मटकी आहे, ती सर्व मटकी यामध्ये घालायची आहे आणि व्यवस्थित अशी आपल्याला वाटणासोबत परतवून घ्यायची आहे। बऱ्याच ठिकाणी काय करतात की मटकी सुरुवातीला कुकरमध्ये उकडवून घेतात आणि त्यानंतर ती फोडणीमध्ये घालतात, पण इथे मी मटकी अजिबात उकडून घेतलेली नाही आहे। आपली कच्चीच मटकी इथे मी डायरेक्ट फोडणीला घातलेली आहे। कुकरमध्ये शिजवून घेतलेली मटकी आणि त्यानंतर कच्ची मटकी इथे फोडणीला वापरलेली आहे। तर ह्या दोन्ही भाज्यांमध्ये चवीमध्ये खूप फरक पडतो। तर इथे मी डायरेक्ट कच्ची मटकी वापरलेली आहे, पण ह्या भाजीची टेस्ट अगदी भन्नाट लागते, तुम्ही एकदा ट्राय करून पहा। त्यानंतर इथे साधारण मी 1.5 ग्लास गरम पाणी यामध्ये घातलेलं आहे। तर जेवढा आपल्याला रस्सा हवा आहे तेवढं यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि मटकी शिजायला देखील आपल्याला पाणी लागणार आहे। त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर अगदी हाय फ्लेमवर आपल्याला ह्या भाजीला एक उकळी आणायची आहे।
तर हे पहा, इथे आपल्या भाजीला मस्त अशी एक उकळी आलेली आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि यावर झाकण ठेवून साधारण 20 ते 25 मिनिटं आपल्याला ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, झाकण हे पूर्ण ठेवायचं नाही, साईडला अशा पद्धतीने थोडं उघडं ठेवायचं जेणेकरून आपल्या भाजीला तर्री खूप छान येते. तर इथे साधारण 25 मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी आपल्या भाजीला तर्री आलेली आहे. वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आपली मटकी देखील इथे व्यवस्थित अशी शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता सुंदर असा आपल्या भाजीला कलर आलेला आहे. तर इथे आपली मस्त झणझणीत आणि तर्रीदार अशी मटकीची उसळ बनवून तयार झालेली आहे. नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने मी इथे तुम्हाला ही रेसिपी करून दाखवलेली आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही भाजी एकदा करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली ते. आय होप तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल. आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.